मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण बघितलं तर मांडेवर झुंडलेले आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि एक मध्यवर्गीय या ठिकाणी मंचावरती आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अनेक मान्यवरांचं या ठिकाणी यतूचे सन्मान या व्यासपीठावरती देखील केलं जाणार आहे. उशीर झालाय म्हणून आपण सुरुवात या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑन साइड ला या ठिकाणी खेळला, चेंडू येतोय अर्थात मायदेश लोकांच्या दिशेनं खराब क्षेत्राच्या चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार मैदानामध्ये ठोठवला लागलाय. खूप चांगला फटका मैदानामध्ये, खराब क्षेत्ररक्षण मायदेश लोकांना बघायला मिळाला. बॅट्समॅन आपण बघतोय मैदानामध्ये स्ट्राईक एंडला बॅटिंग करण्याकरता खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. पहिलाच फटका खूप चांगल्या पद्धतीने आला खालीद च्या बॅटमधन. गोलंदाज मार्गवर राईट अबाउट द विकेट. पुन्हा एकदा चेंडू चांगला यापर्यंत ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला, त्या दिशेने चेंडू येतोय अर्थातच मायदेश लोकांचा खेळाडू जलद गतीने चेंडूच्या मागे जातोय. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दोन धाबा या चेंडूवरती देखील झालेले आहेत. दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण सहा धाबांवरती सहा धाबा झालेल्या आहेत. ओव्हरचा विचार केला तर ओव्हर नंबर आपण बघतोय. पहिल्या षटकात चालू आहे, टॉस जिंकलं तर इब्राहिम फायटर संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इब्राहिम फायटरचा संघ अर्थातच गोलंदाजी करतोय राईट ऑफ ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे, सरळ बॅटनं धाबा येत आहेत परंतु खराब प्रयत्न मैदानामध्ये चालू आहे. पंताचा सिग्नल डॉट बॉल जो टप्पा पडल्यानंतर ऑफटॉपच्या तोड्याचा बाहेरचा चेंडू होता. धावसंख्या आपण बघितली तर प्रेक्षकांकरिता देखील आपण बघितलं तर निश्चित या ठिकाणी डकआउट बनवण्यात आलेले आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण बसायचं आहे. तुमच्याकरिता देखील या ठिकाणी सावली देखील आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मंडप देखील उभारण्यात करण्यात आलेला आहे. आणि मैदानामध्ये निश्चित मला वाटतंय फलंदाज बाद झाला, बॅटची कट आणि फलंदाज बाद होतोय. गोलंदाजी मार्गवर आपण बघितलं तर पहिलं षटक घेऊन फैयाज वरवटकर गोलंदाजी करतो, खूप चांगली गोलंदाजी आहे. त्याच्या पहिल्या चेंडूवरती निश्चित खराब क्षेत्रक्षण झाला होता, चौकार आला आणि त्याच्यानंतर फैयाजनं कुठेतरी कमबॅक केलं आहे. खूप चांगली गोलंदाजी फैयाजच्या माध्यमातून बघायला मिळते, खूप चांगला टप्पा आहे, खूप चांगली लाईन आहे. चेंडू झाले ते अर्थातच अजूनपर्यंत बघितले तर मला वाटतं जवळपास चार चेंडू फैयाजनं हाताळले, त्याने चार चेंडूमध्ये त्यानं सहा धाबा देत एकूण एक गडी बाद केलाय. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू कोकण हार्डवेअर्स पेंट संघाला दिला गेला खालीच्या रूपात. एक गडी बाद सहा धाबा पण स्कोर कार्ड वरती बघतोय. पहिलं षटक गोलंदाजी मार्गवर फैयाज गोलंदाजी करतोय. खूप चांगला या ठिकाणी खेळ बघायला मिळतो. टॉस जिंकलं तर इब्राहिम फायटर संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील घेतलाय. आजची सकाळचं आपण बघतोय सकाळमधला पहिला मॅच या ठिकाणी बघायला मिळतोय. डबेन बॅट्समॅन मैदानामध्ये आपण बघतोय स्ट्राईक एंडला नुरुल्ला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघितलं तर निश्चित नवीन बॅट्समॅन या ठिकाणी उभा आहे सलामीवरती. गोलंदाजी मार्गवर कॉम्बॉक्स एंड करणं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तयार. राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा असेल. 2022 मध्ये ही प्रीमियर लीग बघतोय, गावातल्या अंतर्गत असणारी प्रीमियर लीग आपण बघतोय. मेटेमधली ही प्रीमियर लीग मेटे असगनी मोहल्ला बच्चित मोहल्ला हे नाव अर्थातच आपण बघतोय. खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे, क्रिकेटचा थरार या ठिकाणी बघायला मिळतोय. हॅलो, अंजुमन क्रिकेट क्लब मेटे आयोजित MAPL मेटे असगनी
2022 अतिशय भव्य दिव्य असं स्पर्धेचं आयोजन मेटे मॉलला या ठिकाणी होत असताना या ठिकाणी असं म्हणतात की स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे आणि दुसऱ्यासाठी जगता जगता समाजाचं ऋण फेडलं पाहिजे आणि आपल्या परिसरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी करणारे आदरणीय श्री नितीनजी शिंदे साहेब डॉक्टर नितीनजी शिंदे साहेब या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आपले या ठिकाणी लाभलेले आहेत. मी प्रथमतः त्यांचं शाब्दिक स्वागत करतो. अतिशय सुंदर असा भव्य दिव्य असा हा सोहळा आज अंजुमन क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मेटेच्या मैदानामध्ये सुरू असणारा सामना अतिशय जबरदस्त चुरस आहे. फय्याजचा हा पुढचा चेंडू रनअप घेतलाय, बघूया काय होतोय. आणि स्ट्राईक न मारण्याचा हलकासा प्रयत्न, ही एकच धाव. अतिशय सुंदर संत गतीने चाललेली खेळी आणि या ठिकाणी या स्पर्धेचं खास आकर्षण या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे डॉक्टर नितीनजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते नुकतंच या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. तसेच या ठिकाणी आदरणीय श्री आश्रफजी बोट, रज्जकजी बोट, अब्दुल्ला भाई, वजीरमिया बोट, आरिफ मौलाना, आदरणीय बशीर बोट, फकीर वरवटकर, हमीद वरवटकर, आरमान मुकादम, फकीर घारे, रमजान आंबेडकर, मुस्तफा केळकर, हुसेन घारे, जान मोहम्मद झगडे, उमर झगडे, युसुफ बोट, अब्दुल रहमान ठाकूर, हिदायत ठाकूर, इलियास ठाकूर, मुराद धामस्कर, हुसेन ठाकूर आणि अब्बास ठाकूर या सर्व आलेल्या पाहुण्यांचं सुद्धा अंजुमन क्रिकेट क्लब मेटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. आणि तसेच या ठिकाणी आदरणीय श्री महादेव पेवेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय आणि पुन्हा एकदा सामना सुरू होत आहे. आणि या चेंडूवर मला वाटतंय दोन धावा, एकूण धाव संख्या झाली आहे 11. असं म्हणतात की माणूस पण त्यांच्यात असतं जे स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी जगत असतात आणि सदैव समाजातील एक प्रेरणास्थान म्हणून काम करतात. आणि असेच एक आपले या ठिकाणी व्यक्ती लाभलेली आहे आदरणीय डॉक्टर नितीनजी शिंदे साहेब. खास आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक आगळा वेगळा ठसा त्यांनी आज या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी त्यांनी आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये केलेला आहे. निश्चितपणे त्यांचं नाव या खेड तालुक्यामध्ये एक आदर्श म्हणून घेतलं जातं. त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न, बेड झालेत आणि या ठिकाणी पहिला दुसरा झटका कोकण हार्डवेअर संघाला मिळालेला हा दुसरा झटका. अतिशय सुंदर या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आज या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होत आहे. आणि या स्पर्धेचं आयोजक आणि या स्पर्धा भरवण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे या गावचे तरुण तडफदार व्यक्तिमत्व आदरणीय मुनावरजी बोट, माजी उपसरपंच मेटे. भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन आज मेटे मोल्ला या ठिकाणी होत आहे. सिद्दीक भाई
हॅलो सुंदर चाललेला लेफ्ट हँड स्ट्राइकचा बॅट्समन सुंदर मारलेला फटका या चेंडूवर एक धावपूर्ण आणि अतिशय सुंदर चाललेल्या स्पर्धेमध्ये धावसंख्या झाली आहे 14. सामन्यातील दुसरं षटक अतिशय रंगतदार षटक पाहूया. पुढचा चेंडू स्ट्राइकला खेळत आहेत मुराद भाई. भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन अंजुमन अतिशय भव्य दिव्य असा सोहळा या मैदानात आणि या ठिकाणी सुंदर रीतीने चेंडू कटवलेला पाहू एका होते आणि अतिशय सुंदर झेल या ठिकाणी घेतलेला आहे पुन्हा एकदा कोकण हार्डवेअर संघाला. हॅलो कॅमेरामन ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. मित्रांनो अंजुमन क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये कोण आहे तो अब्रे सामन्यातील हे दुसरं षटक आताच थोड्या वेळात झेलबाद झालेला आहे. फकीरभाई वरवटकर कृपया व्यासपीठावर यायचंय आणि या दुसऱ्या षटकातील हा पुढचा चेंडू मला वाटतं वाईट अतिशय खराब या ठिकाणी गोलंदाजी आणि धावसंख्येत बदल होत आहे. धावसंख्या झाली आहे 15. दुसरे षटक चालू आहे. धावसंख्या 15 आणि लेफ्ट हँड बॅटमन स्ट्राइकला खेळतोय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर कटवण्याचा प्रयत्न चेंडू सीमेच्या दिशेनं आणि एक धाव पूर्ण सुंदर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न बोल काय होते आणि या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी रन आउट आणि कॅमेरामन प्लीज या ठिकाणी कॅमेरा या ठिकाणी मित्रांनो खास आकर्षण लाभलेले आदरणीय डॉक्टर शिंदे साहेब. सगळीच माणसं मातीतून जन्माला येतात पण काही माणसं अशी असतात की मातीतूनच जगण्याला अनमोल असं वरदान ठरतात आणि आरोग्य क्षेत्रामध्ये आगळा वेगळा ठसा उमटवलेले आदरणीय डॉक्टर नितीनजी शिंदे साहेब यांचा सन्मान अश्रफजी बोट बशीर बोट आणि फकीर वरवटकर यांच्या शुभ हस्ते अंजुमन क्रिकेट क्लबच्या वतीने या ठिकाणी होतोय. अतिशय सुंदर असा सोहळ्याला डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेत त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी त्यांना आमचं धन्यवाद आणि असंच प्रेम आपण मोल्ल्यासाठी इथून पुढे सुद्धा ठेवा अशी विनंती आपल्याला करतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची सुंदर अशी शोभा वाढवली त्याबद्दल डॉक्टर नितीनजी शिंदे साहेब यांचं मेटे मोहल्लाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अतिशय कोरोना काळामध्ये जबरदस्त असं योगदान आरोग्य सेवेच्या माध्यमातून रुग्णांना देऊन अनेक लोकांना अनेक रुग्णांना त्यांनी जीवनदान दिलं अशा आपल्या परिसरातील एक होतकरू आणि एक आदर्श डॉक्टर डॉक्टर नितीनजी शिंदे या ठिकाणी आले मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी सोबांसाठी जबरदस्त बक्षीस मुराद ठाकूर यांकडून जर आपण षटकार मारला तर आपल्याला रोख स्वरूपात 1,000 रुपये दिले जातील. बघूया काय होतंय. पुढच्या चेंडूवर सिक्स मारण्याचा प्रयत्न चेंडू आहे. बघूया काय होतं आणि जेल सुरक्षित ठिकाणी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण
आणि दोन धावा घेण्यात सोबाने यशस्वी ठरलाय. धाव संख्येत बदल, धाव संख्या 18, तिसरं षटक मला वाटतंय लियाकत वरवटकर यांच्या माध्यमातून. लियाकत वरवटकर इब्राहिम फायटर्स संघाचा हा जबरदस्त गोलंदाज, बघूया त्याला सामना करतोय सोबान. आणि या ठिकाणी पूर्णपणे बीट झालाय सोबान, जर षटकार मारला तर 1000 रुपयाच आणि चौकाराला 100 रुपये मुनावरजी बोट उपसरपंच मेटियांस कडून. बघूया काय होतंय. आणि लेखत बाईंचा पुढचा चेंडू, आणि चेंडू मला वाटतंय या ठिकाणी वाईड, पंचांचा इशारा, महागड षटक या ठिकाणी. धाव संख्येत बदल, धाव संख्या 19, चौकाराला 100, जबरदस्त बक्षिसांची बौछार. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू वाईट होण्याची शक्यता, आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, धाव संख्या 20, तिसरं षटक. आणि जबरदस्त दबावात या ठिकाणी सोबांच्या समोर लियाकत वरवटकर. बघूया दोन अतिरिक्त धावा गोलंदाज लियाकत वरवटकर यांनी दिलेत. पुढचा चेंडू, आणि या चेंडूवर जर षटकार चौकार मारला तर बक्षीस, आणि पुन्हा एकदा चौकार सीमापार होण्याची शक्यता, आणि जवळजवळ चेंडू सीमापार. आणि या ठिकाणी सोबाननं या ठिकाणी चौकार मारलाय, 100 रुपयाचं रोख पारितोषिक सामना संपल्यानंतर लिया या ठिकाणी दिलं जाईल. धाव संख्या झाली 24. लियाकत वरवटकर याच्या चेंडूवर सुंदर असा कटवलेला लियाकतनं हात चौकार पुढे एकदा. आणि मुनावर कोट यांकडून पुन्हा 100, चौकार जर मारला तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. कोकण हार्डवेअर करून या ठिकाणी 200 रुपयांची देणगी आलेली आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पुन्हा एकदा लियाकतला मारा करतोय सोबान, आणि या चेंडूवर पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि अतिशय सुंदर टाकलेल्या या चेंडूवर मला वाटतं षटक संपलेलं आहे. तिसरं षटक इब्राहिम फायटरचं हे तिसरं षटक, आणि कोकण हार्डवेअर संघाची धाव संख्या 18. अतिशय भव्य दिव्य असा सामना, आणि या सामन्यामध्ये 25, तीन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. या ठिकाणी खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या मोहल्ल्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय श्री अशरफजी बोट साहेब, आदरणीय श्री रज्जाकजी बोट साहेब, अब्दुल भाई, वजीरमिया बोट, आरिफ मौलाना, बशीर बोट, फकीर वरवटकर, हामिद वरवटकर, शकील बोट, अरमान मुकदम, फकीर घारे, रमजान आंबेडकर, मुस्तफा केळकर, हुसेन गार यांनी सामन्यातील पुढचं षटक पुन्हा एकदा पूर्णपणे सोबान या ठिकाणी बीट झालेला आहे. फैयाज भाईनं जर 2 विकेट घेतले तर त्यांना सुद्धा मला वाटतं 1000 बक्षीस आज या ठिकाणी ठेवण्यात आलंय, 500 रुपयांचं बक्षीस त्यांच्यासाठी ठेवण्यात आलंय. पुन्हा एकदा फैजान बाय रनअप, आणि या त्याला मारा करतोय सोबान. पुन्हा एकदा मला वाटतंय चेंडू, या चेंडूवर मला वाटतंय एक धाव, धाव संख्येत बदल, धाव संख्या झालेली आहे 26. अतिशय चढता आले या ठिकाणी संघाचा. फैयाज भाई, आपल्याला जर आपण 2 विकेट घेतले तर आदरणीय श्री अशरफजी बोट सामाजिक कार्यकर्ते मेटे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि फैयाज भाईंचा पुढचा चेंडू, आणि डायरेक्ट स्टंप आउट, अतिशय सुंदर असं या ठिकाणी गोलंदाजी. या ठिकाणी फैयाज भाईंनी हे मनावर घेतले, आणि जर आपण 2 विकेट घेतले तर मनसूर भाई यांच्याकडून सुद्धा आपल्याला 500 रुपये, आणि अशरफ भाई बोट यांच्याकडून सुद्धा आपल्याला रोख स्वरूपात 500 रुपये देण्यात येतील. आणि पुढचा एक कोकण हार्डवेअर कडून पुढचा खेळाडू, नाव सांगायचंय इम्रान भाई. बघूया संघासाठी काय
आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते। फैयाजच्या जर तीन चेंडू मध्ये जर एक विकेट मिळाला तर जवळजवळ 1000 रोख असं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे। आदरणीय अश्रफजी बोट आणि मंसूर भाई यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येईल आणि इब्राहिम भाई बघूया स्ट्राइकला खेळण्यासाठी सज्ज। भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अंजुमन क्रिकेट क्लब मेटे यांच्या माध्यमातून फैयाजचा पुढचा चेंडू इब्राहिमला बघूया काय होतंय आणि पुन्हा एकदा स्टंप आउट रोख रुपये 1000 आपल्या या सामना संपल्यानंतर आपल्याला देण्यात येतील। फैयाज भाई अतिशय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी फैयाज भाई अतिशय शांत सनत जय सूर्या सारखं ज्यांचं व्यक्तिमत्व दिसतंय आमचे फैयाज भाई मंसूर चोगले यांच्याकडून या ठिकाणी रोख रुपये 500 फैयाज वरवटकर यांच्यासाठी आलेत आणि पुढचा बॅट्समन कोकण हार्डवेअर यांच्याकडून पाठवण्यात आलाय। बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो सलमान यारी मोबाईलचे मालक यारी शेवटचे चेंडू या ठिकाणी या यारी अजब सी दिलदारी यारी अजब सी दिलदार सलमान भाईंना पुढचा चेंडू चेंडू सीमा पार आणि जलबाज आणि हॅट्रिक होण्याची शक्यता पुन्हा एकदा बघूया काय होते ते आणि या ठिकाणी जेल 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 सुटलेला आहे। अतिशय सुंदर असं षटक आणि म्हणतात ना पैसे घे मंसूर चोगले आणि हे 200 लक्षात नाही अरमान भाई मुकदम यांच्याकडून 500 रोख पारितोषिक फैयाज भाईंसाठी आलंय आणि यारी मोबाईलचे मालक सलमान भट पुढून खेळण्याचा प्रयत्न शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू सीमेकडे आणि बघूया काय होतंय ते आणि सुरक्षित ठिकाणी चेंडू चेंडू जलबाद होण्याची शक्यता आणि या ठिकाणी जल घेतलेला आहे। बघूया काय होतंय धाव संख्या अशरफ भाई पोट यांच्याकडून 500 रोख पारितोषिक या ठिकाणी फैयाज भाईने आलंय मनपूर्वक अभिनंदन आणि या ठिकाणी 28 आज कोकण हार्डवेअर पेंट्स यांचे झालेले आहेत आणि विजयासाठी जवळजवळ 29 हलकस आव्हान इब्राहिम या ठिकाणी फकीरभाई वरवटकर यांच्याकडून 2000 पारितोषिक या ठिकाणी मंडळाला आलेलं आहे। सचिन गावडे उपशिक्षक शाळा मेटे मुस्लिम धनाजी जेदे मुख्याध्यापक शाळा मेटे मुस्लिम सचिन गावडे यांच्याकडून 500 पारितोषिक या स्पर्धेसाठी आलेलं आहे। श्री धनाजी जेदे 500 पारितोषिक या स्पर्धेसाठी आलेलं आहे आणि आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय रजकभाई बोट साहेब यांच्याकडून 5000 बहुमोल अशी देणगी आज अंजुमन क्रिकेट क्लब मेटे या स्पर्धेसाठी आलेले आहे। तरी दानशूरांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं हार्दिक त्यांचं आभार मानतो आणि विजयासाठी 29 हलकस लक्ष आज या ठिकाणी इब्राहिम फायटर्स या संघासमोर ठेवलंय। तरी त्वरित शतरक्षण लावायचंय आणि या ठिकाणी बक्षिसांचा पाऊस शेवटच्या ओव्हरात 3 घेतलीत अतिशय आजीब अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी सन्मान केला जाणारच आहे आणि 29 आव्हान आज या ठिकाणी इब्राहिम फायटर्स संघासमोर ठेवलेला आहे। त्वरित शतरक्षण लावून घ्यायचंय कारण दिवसभर भरपूर असे सामने या मैदानामध्ये होणार आहेत। कॉमेंटेटर शोएब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या आयोजनामध्ये
ज्यांनी ज्यांनी फार मोठं योगदान दिलंय त्यांचाही नामोल्लेख करणं या ठिकाणी आमचं कर्तव्य समजून या ठिकाणी मेटेगावचे सदर आदरणीय श्री शेखाली वरवटकर तसेच या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान मोठं आहे असे आमचे बशीरभाई बोट तसेच या गावचे धडाडीचे कार्यकर्ते श्री मनोहरजी बोट माजी उपसरपंच मेटे तसेच सर्व मित्रमंडळ आदरणीय श्री महादेव पेवेकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयांची रोख अशी देणगी प्राप्त झालेली आहे त्यांचंही अंजुमन क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक हजारांची देणगी आलेली आहे त्यांचंही अंजुमन क्रिकेट क्लब मेटे यांच्याकडून या ठिकाणी आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय हुसेनबाई घारे साहेब अतिशय मेटे मूल्यावरती खूप असं प्रेम असणारे असंही व्यक्तिमत्व असं म्हणतात मित्रांनो की काही माणसं अशी असतात की जे समाजासाठी भरपूर करत असतात आणि त्यांचं योगदान हे लाख मोलाचं असतं आणि असंच आमच्या मेटे मूल्यासाठी सदैव एक आधारस्तंभ आणि आमचं सर्वांचं एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व आदरणीय हुसेनबाई घारे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी अंजुमन क्रिकेट क्लबच्या वतीनं होतोय. आदरणीय मौलाना आरिफ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री हुसेनबाई घारे यांचा सन्मान की मित्रांनो की काही माणसं अशी असतात की जी निश्चितच आपल्याला त्यांचं प्रेम लागतं आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून ते आपल्या जवळ येतात आणि ते आपले लाडके होतात आणि असं प्रेमळ व्यक्तिमत्व हुसेनबाई घारे साहेब यांचा सन्मान अंजुमन क्रिकेट क्लबच्या वतीनं या ठिकाणी मौलाना आणि अशरफजी बोट साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही करतोय आणि त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो की असंच प्रेम आपण एक प्रेमाचा माणूस म्हणून आम्ही ज्यांच्याकडे ओळखतो ते आमचे घारे साहेब फकीरभाई घारे यांच्याकडून 1000 रुपयांची देणगी आज या ठिकाणी अंजुमन क्रिकेट क्लबला मिळालेली आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. आदरणीय फकीरजी घारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी अरमान मुकादम यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. अरमान मुकादम म्हणतात मित्रांनो की सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं काम आणि योगदान फार मोठं असतं आणि अशीच लोक समाजासाठी काहीतरी करत असतात आणि फकीरबाई घारे एक आदर्श असं व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचं लाडकं आणि प्रेमाचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे. मेटे मोल्ला या क्रिकेट स्पर्धेसाठी लाभलेलं त्यांचं सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. आदरणीय अरमान मुकादम यांना सुद्धा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी व्हावा आणि अतिशय एक मोठं व्यक्तिमत्व फकीरबाई घारे की खेळाचं गावस्कर यांच्या बरोबर मला वाटतं खेळले असतील ते आणि त्यांचीही आवड या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके आणि एक आदर्श असे धर्मगुरु आणि ज्यांचे विचार आणि आचार फार अतिशय सुंदर असे असणारे आदरणीय आरिफजी मौलाना साहेब यांचा सन्मान आमचे सामाजिक कार्यकर्ते अशरफजी बोट साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो.
यानंतर आमचे सर्वांचे लाडके मुस्तफा केळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आमच्या गावचे शौकत भाई नेवरेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही करतोय। तरी आदरणीय अरमान या ठिकाणी मुस्तफा केळकर एक आदर्श असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे आणि या ठिकाणी जे टी शर्ट मिळालंय ते त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी मिळालंय। हा जर मॅनेजमेंट कमिटीतील जी काही मंडळी आहेत ना या ठिकाणी उपस्थित त्यांना एक विनंती की आपण व्यासपीठावर यायचंय। मॅनेजमेंट कमिटी अंजुमन क्रिकेट क्लबच्या वतीने आपला सन्मान करतोय आपण। सायरा इलेव्हन आणि केकेआर विनंती आपण टॉस करतोय। आपला टॉस या ठिकाणी टॉसचा पास केला जाणार आहे। सायरा इलेव्हन आणि केकेआर इलेव्हन दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस करण्याकरिता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं प्लीज। जास्त धाव बनवायचे नाहीत मैदानामध्ये 29 धावांचा पाठलाग चालू आहे। खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके आदरणीय हमीदजी वरवडकर साहेब सदर मेटे मुल्ला यांचा सन्मान या ठिकाणी वजीर मेहबूट यांनी करावा अशी विनंती करतो। या ठिकाणी आमचे सदर एक लाडकं व्यक्तिमत्व मोल्यातलं हमीदभाई वरवडकर खास या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। हमीद वरवडकर हॅलो। या ठिकाणी मित्रांनो की एक प्रेमळ आणि एक प्रामाणिक व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला लाभलंय। महादेव पेवेकर अतिशय उमदा असं व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आले आणि त्यांना खरंच खऱ्या अर्थाने खेळाची क्रिकेटची खूप आवड आहे आणि या स्पर्धेसाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत। महादेवजी पेवेकर त्यांचा सन्मान या गावचे लाडके आणि धाडाडीचं व्यक्तिमत्व मुनावरचे बोट यांनी करावा अशी विनंती करतो। मुनावरजी से राबता करो। मुनावरजी को मिलो। मनसूरबाई महादेव पेवेकर अतिशय सुंदर असं आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलेलं आहे, त्यांचा सन्मान या गावचे धाडाडीचे कार्यकर्ते मुनावरजी बोट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येतोय। मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी महादेवजी पेवेकर साहेबांचे। या ठिकाणी अब्दुल्ला नेवरेकर उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान अंजुमन क्रिकेट क्लबच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करतोय। हमीदभाई वरवडकर यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होणार आहे। तरी अब्दुल्ला नेवरेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। आणि त्यांनी सुद्धा 1000 देणगी आपल्या या स्पर्धेसाठी दिलेली आहे। या ठिकाणी ताहिर सकवारे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान अंजुमन क्रिकेट क्लबच्या वतीने या ठिकाणी अशरफजी बोट साहेब यांनी करावा अशी विनंती करतो। अतिशय आमच्या परिसरातील ही सगळी मंडळी जुनी जाणती खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे। ताहिरजी सकवारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आज आमच्या मंडळाचे एक अतिशय लाडकं व्यक्तिमत्व अशरफजी बोट साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी करतोय। तरी त्यांना विनंती आहे की आपण आपला मान घेऊन जायचा आहे अतिशय भव्य दिव्य या स्पर्धेमध्ये आणि अतिशय सामन्यातील हा पहिलाच मला वाटतंय सामना मैदानामध्ये सुरू होतोय। 29 धावांचं आव्हान, हा एकच धाव झालेली आणि पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पुढे मारण्याचा प्रयत्न चेंडू जहां कहीं भी हो वो स्टेज पे आ जाए। सिकंदर भाई खूब जहां कहीं भी हो स्टेज पे आ जाए। आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सिकंदर भाई खुद आपण या ठिकाणी यायचंय आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक उमर चाचा उपस्थित आहेत। उमर चाचा झगडे त्यांचाही सन्मान मुनावरजी बोट यांनी करायचाय। तरी त्यांना विनंती आहे की आपण तो सत्कार करायचाय आणि सामन्यातील हे पहिलं षटक मला वाटतंय 5 धावा झालेले आहेत।
सामने दिले दुसर षटक पांच धावा 29 धावांचा आव्हान पुन्हा एकदा स्ट्राइकला खेळतोय पुढे मारण्याचा प्रयत्न चंडू चंडू हवेत बघूया काय होतं आणि घेण्याचा प्रयत्न आणि जेल सुट सुट सुटला आणि तीन धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन धावा धाव संख्या मला वाटतंय सात त्याचबरोबर पारितोषिक येतोय कोकण हार्डवेअरचे मालक त्यांच्याकडनं आपण जर बघितलं तर प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचा पारितोषिक आहे या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके कॉमेंटेटर आदरणीय सिद्दीक भाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान कारण दरवर्षी एक प्रेम असतं आणि पुन्हा एकदा चेंडू चेंडू हवेत बघूया काय होतंय जल्लोषात अतिशय सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण सिद्दीक भाई मौलाना आरिफ यांनी सिद्दीक भाईंचा सन्मान करायचा एक आदर्श वक्ता आणि आदर्श कॉमेंटेटर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव निश्चितपणे घेतलं जातं असं हे व्यक्तिमत्व आदरणीय सिद्दीक भाई अतिशय सुंदर आणि इंटरनेट आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत येणार आहे आणि दोन दिवसाची जे चलती क्षणक्षेत्र आपल्या सुंदर अशा आवाजात ते आज या ठिकाणी आपल्याला त्यांचं फार असं योगदान सिद्दीक भाईंचं लाभणार आहे एक अतिशय सुंदर असा वक्ता आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांचं नाव आम्ही नेहमी घेतो असे सिद्दीक भाई यांचा सन्मान अंजुमन क्रिकेट क्लब कडून आणि पुन्हा एकदा षटकातील हा पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतो का बघूया आणि हलकी शिपलेट एक धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय संत गतीनं चाललेला हा खेळ धाव संख्या झाली आहे त्याचबरोबर इलियासभाई ठाकूर यांना विनंती असेल आपण मंचा समोर या इलियासभाई ठाकूर आपल्याला विनंती आपण व्यासपीठा समोर या प्लीज स्कोर झालेला आहे मला वाटतंय त्याचबरोबर आपण ज्यांच्या शुभस्थ या ठिकाणी सन्मान घेणार आहोत सामन्यातील हा पुढचा चेंडू त्याला मारत करतोय लेफ्ट हँड बॅट्समन सामना जिंकण्यासाठी मला वाटतंय जवळजवळ 29 धावांचं मोठं असं आव्हान या ठिकाणी इब्राहिम फायटर्स या संघासमोर मुराद भाई अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व आज मुराद ठाकूर प्रथम व्यासपीठावरती त्यांचा सन्मान करतोय ते व्यासपीठावरती सन्मान्य आदरणीय इलियासभाई ठाकूर जोडलेले त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केलं जात आहे अश्रभाई आपण त्याचा सन्मान करायचा या ठिकाणी सन्मान केला जातो पुढचा चेंडू बघूया काय होतंय पुढे मारण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट स्टंपावर झालेले आहेत आणि जबरदस्त झटका हा संघाला इब्राहिम फायटर्स संघाला मिळालेला हा जबरदस्त झटका त्यांची जागा घेण्यासाठी नवीन तरुण तडफदार बॅट्समन बघूया आपल्या संघासाठी काय करतोय त्यांची जागा घेण्यासाठी आपण युवा नेतृत्व युवा अर्थातच ज्यांना समालोचनच्या धुरामध्ये अजून एक मोठं नाव केलं मेहतेचं नाव केलंय गाभाचं नाव केलंय आणि मराठी मधला एक बुलंदाबाद ज्या पद्धतीने त्याची कामगिरी राहिलेली आहे आणि या पाटल्यावरनं त्याला आज शुभ आशीर्वाद दिला जाणार आहे अर्थातच शुभ गारे याला विनंती करतो युवा नेतृत्व समालोचनच्या पाटल्यामध्ये एक अजून एक नाव ऍड होतोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तो शुभ गारे याचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे शुभ गारे आपल्याला विनंती करतोय आपण मंचावरती या आपलं यथोचित सन्मान या ठिकाणी केलं जात आहे अजून एक सन्मान या ठिकाणी मंचावरती होतोय शेफ गारेचा सन्मान होतोय युवा नेतृत्व आणि युवा टॅलेंट या गावातलं अजून एक मराठीचा बुलंदाबाद टाळ्याचा जरा आपण मला ऐकायचंय टाळे बदलले पाहिजेत कारण एक चांगली कामगिरी आहे आपल्याकडे क्रिकेटर आहेत गोलंदाज आहेत कोकणामध्ये बॅट्समॅन आहेत बरंच काय आपल्याकडे परंतु समालोचक हे कमी आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेफ आपल्या वाटचालीला शुभेच्छा देतोय शुभ आशीर्वाद देतोय त्याचबरोबर यस गुरुजी आपल्याकडे देखील येणार आहोत महत्वाची लढत मैदानामध्ये आहे इब्राहिम फायटर विरुद्ध कोकण हार्डवेअर यांच्या दरम्यानची लढत मैदानामध्ये आहे तर थँक्यू सिद्दीक जी आपण आहोत आज घरी बेटे प्रीमियर लीग ग्रँड फिनाले मध्ये मोठा सामना आहे मोठी स्पर्धा आहे मोठ्या स्पर्धेमधला सर्वात प्रथम सामना स्पर्धेमधला आणि सामन्याचा विचार केला तर कोकण हार्डवेअर त्याचबरोबर इब्राहिम फायटर्स मित्रांनो कोकण हार्डवेअर्स हा अतिशय मोठा संघ होता परंतु एक संघ म्हणून मालक मात्र एक मोठा प्लेअर
आदरणीय ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय सिकंदरबाई खोत यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जाणार आहे. ज्यांच्या शुभहस्ते केला जातोय सन्माननीय आदरणीय शेकलीबाई वरवटकर यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. आलेले मान्यवर आमच्याकरिता करार्थनं जर बघितलं तर प्रमुख कोण आहे या ठिकाणी आमच्यासाठी देवाप्रमाणे त्याचा सन्मान करणं आम्ही आमचं अधिक कर्तव्य समजतोय, गावाचं कर्तव्य समजतोय आणि मेटेचं या ठिकाणी कर्तव्य समजलं जात आहे. मेटे अजगिनी मोहनला यांच्या वतीनं आलेल्या प्रमुख कोणाचा सन्मान. मैदानामध्ये मॅच खूप चांगला चालू आहे आणि मॅच बघण्याकरिता अनेक प्रेक्षक जमलेले आहेत मला माहित आहे, परंतु आलेले प्रमुख कोणाचा सन्मान करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतोय, आमच्या गावाचं कर्तव्य समजतोय, कारण आलेले प्रमुख कोण आमच्या आमच्याकडे या ठिकाणी देवाप्रमाणे आहेत. तर नक्की सिद्दीक भाई कारण बांदीपुराची प्रचंड गर्दी बघतोय, पहिलाच दिवस आहे, पहिलाच मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि स्टॅम्प उद्ध्वस्त केले जातात. फलंदाज बाद होतोय, अप्रतिम लाजवाब 100 रुपयाचं पारितोषिक आहे ब्लूरसाठी अरबाज जगडे यांच्याकडून, कारण पहिलाच मॅच होता, अतिशय कमी टार्गेट मधला मॅच, फक्त 29 धावांची गरज होती, 24 चेंडू आणि 29 धावा, परंतु संघर्ष केलाय, गोलंदाजा ते चांगली कामगिरी केली. त्यानंतर आज सध्या कुठेतरी अडचणी असणार आहे इब्राहिम फायटर्स. तर याच्या पुढील मॅच साईरा इलेव्हन वर्सेस KKR असं मोठा सामना आहे आणि आम्ही पाहू शकतो आमच्या मंचाच्या अगदी समोर आरिफ मौलाना यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे. दोन संघबालक समोर आहेत, पाहूया टॉसचं बॉस कोण ठरणार. तर ब्लू साठी सत्य असणार आहे प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे अरबाज जगडे यांच्याकडून. संघ कुठेतरी अडचणीत आहे नक्कीच, कारण कोकण हार्डवेअर संघ अतिशय तगडा संघ होता, परंतु आज कुठेतरी अडचणीत फसला होता, कमी टार्गेट मधली मॅच होती, परंतु आज संघर्ष केलाय, गोलंदाजांनी काय कामगिरी केली, फक्त 9 धावा अजूनपर्यंत, तिसरं षटक आहे आणि सलामीला गेलेला फैयाज वरवटकर यांच्याकडून अपेक्षा असणार आहे प्रेक्षकांना, कारण आपल्याकडे क्षमता आहे, आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे, पोटेन्शियल आहे आणि त्या पोटेन्शियलचं सोनं करणं खूप महत्वाचं असणार आहे. तर डावखुडे आताचा फलंदाज अजून सुद्धा मैदानात आहे, शेवटचे काही षटक असणार आहेत आपल्याकडे. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे पंचचे डाबा बाजून, खराब चेंडूची सत्ता केली जाते, पंच दोन घोषित करतात, तो चेंडूने नक्कीच एक धाव ऍड होणार आहे, एक धावेने संख्या धाव संख्येत भर पडते, संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 धावा अजून सुद्धा, तिसरं षटक आहे मार्गस्थ, अतिशय चांगलं षटक बनावं लागेल आणि फ्रीची संधी असणार आहे. मित्रांनो काही वर्षापूर्वीच हा रूल आलाय क्रिकेटमध्ये फ्री हिट आणि फ्री हिटची संधी या स्पर्धेमधली पहिलीच फ्री हिट म्हणावं लागेल, दूरच्या माध्यमातून केली जाते. स्ट्राईक इंडला पाहायला गेलं तर एक डावखुडे त्याचा फलंदाज आहे, बघू पाहूया या फ्री हिटच्या संधीचं कसं सोनं करतंय, कारण संघ आज आपला अडचणीत असणार आहे इब्राहिम फायटर, संघाची धाव संख्या फक्त आणि फक्त 10 असणार आहे. तर आमच्या गावचे मौलाना जुबेर यांना विनंती असेल की आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा, आपलं सुद्धा येतो जे संपन केअर करण्यात येईल. मौलाना जुबेर, मौलाना जुबेर परकार, या खास या स्पर्धेसाठी खेळायला येणारे आपण पाहू शकतो कोकण हार्डवेअर मधले एक टामचिम खेळाडू इम्रान भाई ठाकूर हे सुद्धा चेअरअप करतात, कारण आज संघाने कुठेतरी चमत्कार केलाय, कारण आपली धावसंख्या खूप कमी होती, परंतु चेअरअप केलं जाते गोलंदाजांना, कारण चांगली गोलंदाजी केली. सलमानचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये चांगली व्यवस्था उद्ध्वस्त केली होती चांगल्या खेळाडूचे. थँक्यू. मैदानामध्ये अजून एक विकेट गेलेली आहे, खूप चांगली गोलंदाजी केली जाते, मला वाटतं नुरुलला गोलंदाजी करतो, काय चेटू फेकलाय, एसट्या उद्ध्वस्त केले अर्थातच दांडी गोल केले मैदानामध्ये. अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रू, संघ अडचणीत सापडलाय, अर्थातच बॅटिंग करणारा संघ आपण मैदानामध्ये बघतो खूप अडचणीत आहे आणि निश्चित बॅटिंग करणारा संघ जो आहे तो मैदानामध्ये प्रथम टॉस जिंकला होता, टॉस जिंकला तर त्याने क्षेत्ररक्षण केला त्यांच्या अंगावरती अर्थातच त्यांच्या डोक्यावरती, 29 धावांचा आव्हान या ठिकाणी सेट करायचा आहे, परंतु निश्चित कोकण हार्डवेअरचा संघ काय गोलंदाजी करतोय, टिचून मारा आहे, तिकट मारा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय आणि आमच्यापर्यंत अजून एक देणगी आलेली आहे, त्यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय, त्यांच्या शुभहस्ते सन्मान केला जाईल. माजी उपसरपंच अर्थातच मुनव्वरबाई बोट यांना विनंती करतोय, आपल्या शुभहस्ते आपण सन्मान्य आदरणीय ज्यांना या स्पर्धेकरता लाख मुलाची आणि एक चांगली देणगी दिलेली आहे, त्यांना या स्पर्धेवरती प्रेम दाखवलं, मेटे अजगणीवरती प्रेम दाखवलं, एक आबावरती प्रेम दाखवलं, या
प्रीमियर लीग वरती प्रेम दाखवलं गावातल्या आयोजकांवरती प्रेम दाखवलं ते सन्माननीय आदरणीय अरविंदजी सकपाळ साहेबांना विनंती करतोय एकूण 5000 रुपयाची देणगी त्यांना दिलेली आहे त्यांना विनंती आपण मंचावरती आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जात आहे सन्माननीय आदरणीय अरविंदजी सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर एकूण 5000 रुपये या ठिकाणी मित्रांनो टाळ्यांचं गजर एकदा जोरदार व्हायला पाहिजे अरविंदजी सकपाळ साहेब करता व्हाईट बोर्डचा सिग्नल आलाय अर्थातच स्कूटर आपण लक्ष ठेवा पंचाचा जो सिग्नल आहे त्यांच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे मंचावरती या ठिकाणी ज्यांचा सन्मान केला जातोय अरविंदजी सकपाळ साहेबांचा सन्मान अरविंदजी सकपाळ साहेबांचा सन्मान आपण निश्चित करणार आहोत गोलंदाज अर्थात मला वाटतं डुरूला गोलंदाजी करतो मैदानामध्ये स्ट्रगल करणारा संघ आपण बघतोय एका बाजूला इब्राहिम पॅटरचा संघ आहे त्याला 29 धावा पण बघायचे मला वाटतं षटक संपले 3 षटकांचा केस संपला आहे आणि धावा आपण बघणार आहोत किती धावा झालेल्या 3 ओव्हर मध्ये तुम्हाला 29 धावा पण बघायचे धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 12 धावा म्हणजे तुम्हाला जिंकायचे आहे 7 चेंडू 17 धावांची गरज या मॅच मध्ये आहे त्यांचं सन्मान होतो अरविंदजी सकपाळ साहेबांचा सन्मान मंचवरती अरविंदजी सकपाळ साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय कॅमेरामॅन तोडूस इथे कॅमेरा घ्या आपण सन्मान करतोय अरविंदजी आपल्या मनापासून हार्दिक आभार आहे 5000 रुपये आपल्या माध्यमातल्या प्रीमियर लीग करता आपलं उद्देश एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतोय अरविंदजी सकपाळ यांच्या माध्यमातून एकूण 5000 रुपये मेटे असगणी मस्जिद मोल्लावरती त्यांना प्रेम दाखवलं एकूण 5000 देणगी दिली त्यांचा मी मनापासून शब्द सुमनांना आभार व्यक्त करतोय अर्थातच शेफ कार्यक्रम शेफ मॅच खूप इंटरेस्ट थँक्यू पुढील सन्मान आपण करतोय मंचावरती